नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी आहे पी एम किसानचा तेरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तारीख डिक्लेअर झालेली आहे तर या ठिकाणी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आत्तापर्यंत तुम्हाला बारावा हप्ता मिळालेला नसेल आणि तेरावा हप्ता असे मिळून तुम्हाला चार हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग होणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकर लवकरच प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे फेब्रुवारी संपल्यापूर्वी पी किसान सम्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली होती हे पाहता काही रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की योजनेचा तेरावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी जारी केला जाऊ शकतो तर याबाबत तुर्तास तरी निश्चितपणे काही सांगता येणार नाही कारण सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही बारावा बावीस रोजी दिला होता यामध्ये सुमारे ऐंशी दशलक्ष शेतकऱ्यांना कोटी रुपये देण्यात दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला तीन पॉईंट सोळा कोटीवरून दोन हजार बावीसच्या मध्यापर्यंत दहा पॉईंट पंचेचाळीस कोटी पर्यंत वाढवणार आहे असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगितले आहे किसान किसान पी एम किसानचा हप्ता नेमकं कोणाला मिळेल तेरावा हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्व पी एम किसान लाभार्थ्यांचे म्हणजे त्यांची खाते ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस होती ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केले नाही त्यांना पी एम किसानकडून पैसे मिळण्याची आशा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली नाही तर या ठिकाणी आपण बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता म्हणजे तुम्हाला बारावा हप्ता मिळालेला नसेल तर ई के वाय सी केला असेल तर तुम्हाला तेरावा आणि बारावा असे मिळून तुमच्या खात्यावरती चार हजार रुपयाची रक्कम ही अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा